नागपूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत एकूण 718 व्यक्तींना ऍडमिट करण्यात आले होते व त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 505 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 490 व्यक्ती हे निगेटिव्ह आढळले असून त्यापैकी 15 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यात आज आढळून आलेल्या महिलेचा समावेश आहे. आज नव्याने आढळून आलेल्या महिला रुग्ण 69 वर्षाची असून इंदिरा नगर परिसरातली आहे. या महिलेचा आज उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झालेला आहे. सदर महिला इंदिरा नगर परिसरात राहत असल्यामुळे तेथील एरिया सील करण्यात आला असून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे व तेथे प्रवेश व निकासास बंदी घालण्यात आलेली आहे. या भागात महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या महिलेच्या संपर्कातील प्रायमरी कॉन्टॅक्ट एकूण 8 व्यक्तींना तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेले आहे व त्यांची तपासणी करण्यात येत आहे व इतर संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 15 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे व उर्वरित 13 व्यक्तींचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माझी सोलापूरकरांना विनंती आहे की त्यांनी घरातच राहावे, घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे स्ट्रिक्टली पालन करावे, महापालिकेमार्फत जे सर्वेक्षण करण्यात येत आहे त्यात सहकार्य करावे. ज्यांना ताप, सर्दी, खोकला असेल त्यांनी स्वतःहून नजीकच्या दवाखान्यात जाऊन आपली स्वतःची तपासणी करून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे.